मुंबई विरोधी है देवेंद्र फडणवीस, आम आदमी पार्टी का राज्य के उप मुख्यमंत्री पर आरोप। देश की आर्थिक राजधानी मुंबई शहर से भारतीय जनता पार्टी को खदेड़ने की बात कर रही है आम आदमी पार्टी। इसको लेकर एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए पार्टी प्रवक्ता प्रीति शर्मा ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर गंभीर आरोप लगाते हुए उन्हें मुंबई विरोधी बताया और राज्य से भाजपा को बाहर का रास्ता दिखाने की जरूरत बताई। नक्कीच मुंबई विरोधी आहेत ते। मुंबई मध्ये मुंबईची जमिनी सगळ्या बिल्डर्सला आणि प्रायव्हेट प्लेयर्सला विकून कसे पैसे बीजेपी साठी गोळा करायचे त्यांचा तेच लक्ष होतं। त्यांनी आरेचे मेट्रो बांधून तिकडे आरेची जमीन त्यांची कब्जा करण्याचा फुल प्लॅन आहे। आता तुम्ही आता बीएमसी वर ऍडमिनिस्ट्रेटर आहे, तर मला असं वाटतं की तिकडचे जे काही निर्णय आहे ते घेऊ शकत नाही, कारण त्यांना फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करावं म्हणजे हे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पण त्यांनी पाणीचे दर 7.5% वाढले ते कोणाला रिपोर्ट करतात आज? बीएमसी देवेंद्र फडणवीसला। आता बीएसटीला साऊथ मुंबईमध्ये त्यांनी 2,000, 3,000, 5,000 अशी सिक्युरिटी डिपॉझिटची मांग केली आहे 50 वर्ष जुने कस्टमर्सला। असं काय म्हणजे हे तर विचित्रच इश्यू आहे, जुने कस्टमर्सला कोण सिक्युरिटी डिपॉझिट मांगतो कशासाठी? जर त्यांचे 10 लाख कस्टमर आहे, 2,000 सुद्धा घेतले ते 200 कोटी होणार कोणासाठी? देवेंद्र फडणवीसांसाठी, त्यांच्या इलेक्शन फंडसाठी? हे जे लूट चालली आहे मुंबईची हे आम्हाला थांबवायची आहे, तर बीजेपीला महाराष्ट्रातून बाहेर करायला पाहिजे। फिलहाल महाराष्ट्र राज्य में शिवसेना के एकनाथ शिंदे से हाथ मिलाकर भाजपा फिर से सत्ता पर काबिज हो चुकी है। यहाँ राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की जोड़ी काफी सुर्खियों में है। आने वाले समय में राज्य की राजनीतिक समीकरण कुछ भी हो तो सकती है, पर विशेषज्ञों की माने तो भाजपा को कम समझना आम आदमी पार्टी की या तो बेवकूफी होगी या लोगों को बेवकूफ बनाने वाली बात जैसी होगी। मुंबई से इस्माइल शेख की रिपोर्ट, इंडियन फास्ट ट्रैक।